बुद्धिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि फारूकच्या तोंडातून सत्य बदून घेतल्याने फार मोठी मदत होणार आहे. काट्याने खरं काय ते सांग. आकाशा बोलत नाही ते बघतो मी. मला तर विक्रमचा बाईट घेणं जास्त महत्त्वाचं वाटतं. तू का त्या विक्रमच्या पाठी लागतेस बाई? वेडा झालास का तू? हो वेडा झालोय मी. पुरता वेडा झालोय. मला जगायचं नाहीये. विक्रम मला नाही विक्रम. आणि तुम्ही मला निघा असं सांगून माझा अपमान करताय. असले अपमान पचवण्याची मला सवय नाही. दिवसभर आपल्या दोघांचा फोटो दाखवून बापले चोर आहेत म्हणून बोंबाबोंब करत असते. आयुष्यात कधी जगलो वाचलो ना तर त्या भाषाला आधी खतम करेन. आणि पुन्हा पुन्हा माझं काय मत आहे, मला काय वाटतं, असले प्रश्न मला विचारायचे नाहीत. कारण माझा स्वतःवरचा ताबा सुटतो. हा कंटाळे, बरं झालं फोन केलात. आता फोन न करून सांगतो कोणाला साहेब. आमच्या नशिबाच्या होडीला दुर्दैवाचा भाग पडलाय आणि संकटाचं पाणी आत भसाभसा घुसतंय साहेब. खंडावळे काय झालं ते स्पष्टपणे बोला. मला काही कळत नाही तुम्ही काय बोलताय. ती नशिबाची होडी काय, भोग काय, काय झालंय बोला. आबळ कोसळले साहेब बघा आमच्यावर. कुलस्वामिनी वाचवलं आमचं दिवट. एकरम गळफास लावाय निघाला होता. नशीब त्याच्या आईच्या वेळीच लक्षात आलं. तर आम्ही निपुत्रिक झालो असतो. काय कळणं कुणी करणी केली आहे का? लिंबू फिरवलंय त्याच्यावर. खंडाकडे कसला लिंबू आणि कसला काय? त्या विक्रमला धीर द्या. अहो धीर कसला देतोय कर्माचा? आता आबाळ फाटलंय त्याला ठिगळं लावायची तर एवढं कापड आणायचं कुठून? खंडाकडे मणी कसल्या वापरताय? ताबडतोब पोलीस स्टेशनला या. रजिया मर्डर केस मधला सगळ्यात महत्वाचा दुवा हाती आलाय. रजियाचा नवरा फारूक त्याला इन्स्पेक्टर शिंदेने अटक केली आहे. जर का हा फारूक ताळ्यावरती आला आणि खरी जबानी दिली ना तर विक्रम या केसमधनं 1000% सुटणार आहे. आणखीन एक, त्या विक्रमला सांगा या असला वेडेपणा करू नकोस आणि आमच्या डोक्याचे ताप वाढवू नकोस म्हणा. आणि दुसरी गोष्ट, पोलीस स्टेशनला आलात तर आगळपगळ बोलायचं नाही, शक्यतोवर तोंड बंद ठेवायचं. कळलं? हो साहेब. आई,
ही शिक्षा आहे तुझ्या मूर्खपणाची. तू केलेल्या चुकांची शिक्षा मला भोगायला लागली. तुझ्यामुळे माझा अपमान झाला. अगं पण मला कळेल का काय झालंय ते? नाही कळलं. तुझा नवरा मला वाटेल तसं बोलला. माझी काही चूक नसताना, माझा काही संबंध नसताना तुझ्यामुळे मला चार गोष्टी ऐकाव्या लागल्या. एरवी माझ्या समोर बोलण्याची कोणाची हिम्मत नाहीये. कधीही कोणाची छदाम घेतली नाही की कधी कोणाचे उपकार घेतले नाहीत. मी माझं आयुष्य स्वतंत्र जगले, पण लायकी नसलेला तुझा नवरा मला बोलतो. काय अमर इथे आला होता? हो आला होता. का? तुझी गाराणी सांगायला आला होता. काय? तू म्हणे त्याच्या आई वडिलांची पत ठेवत नाहीस. काय सोनं लागलंय त्याच्या आई वडिलांना? तरी मी म्हणत होते लायकी नाहीये त्या अमरची तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करण्याची. पण तुला तुला पिकेचे डोहाळे लागले होते ना, प्रेमाचे पंख फुटले होते. आई अशा धमक नसलेल्या मुळमुळू रडणाऱ्या मुलाबरोबर तुझं लग्न झालं. स्वतःच्या आयुष्याची वाट तर लावलीसच, वर तो मला बोलतो कसा? तुम्हीच फूस लावलीय तिला, तुम्हीच बिघडवलंय तिला. अगं माझेच संस्कार काढतो काय? अमर, मी बोलते अमरशी, चांगली माफी मागायला लावते तुझ्या. नको, अजिबात त्याला माझ्या समोर आणायचं नाही. अगं माझेच संस्कार काढतो काय? अमर, मी बोलते अमरशी, चांगली माफी मागायला लावते तुझ्या. नको, अजिबात त्याला माझ्या समोर आणायचं नाही. मी हा असा अपमान सहन करणार नाही. केळकर पोसत नाही येत मला. आई आधी तू शांत हो बरं. कशी शांत हो? अजिबात शांत होणार नाही. मी कधीही कोणाचा चढलेला आवाज ऐकलेला नाहीये आणि याही पुढे ऐकणार नाही. हा तुझा मास्तरडा नवरा मला शिकवतो. अगं चांगली समज द्यायची ना त्याला. दिली होती ना, पण काय करणार, तो जावई आहे ना माझा. अजूनही तू त्याच्या जीवावर जगतेस? अजिबात नाही आई. आता मी लवकरच. काय लवकरच? आज काही आहे तुझ्या हातात? असा संताप झालाय ना माझ्या अंगाचा, नुसती लाही लाही होतीये. एक तर त्या अमरचा जीव तरी घेईन, नाहीतर स्वतःला तरी संपून टाकीन. आई असं काही बोलू नकोस ग. खरंच सांगते मी, मेलेली बरी त्यापेक्षा. खूप लागलंय माझ्या जीवाला. संपून घेईन मी स्वतःला, मरून जाईन विष पिऊन. अजून कसा फोन आला नाही भाषाचा? येईल ग. या मुलीचं काम ना असंच आहे, वन साइडेड. एका गोष्टीच्या मागे लागली का त्याच्याच मागे लागते. कीर्ती, तुला भीती वाटते का? मला भीती वाटत नाहीये, पण त्या विक्रम खंडावेळेचा भरोसा आहे का? मैत्री बरी आहे ना? म्हणजे खूप मेहनती आहे. म्हणजे ह्या केस साठी तिने ते सोडा बोडस, मला सांगा हा फारुक काही बोलला का? नाही, म्हणजे नसावा. बोडस, मला सांगा एखादा असा काही पुरावा आहे का की ज्यामुळे विक्रम खुनी नसून फारुकच खुनी असं सिद्ध होईल? तुला एकदा सांगून कळत नाही. सध्या मी कुठल्याही विषयावर कुठलेही स्टेटमेंट देऊ शकत नाही, कारण आमच्या कुठल्याही स्टेटमेंटला आधार असावा लागतो. कोर्टात त्यावर अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण सर, जर का तसा काही पुरावा असेल किंवा नसेल तरी तो मी तुला का सांगायचा?
विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या मिस भाषा रमाकांत बर्वे. यापेक्षा मला अधिक तिखट आणि स्पष्ट शब्दात बोलायला लावू नकोस. यापूर्वी तुमच्या चॅनलवरती विक्रम आणि भाऊसाहेब खंडाळेंविषयी बरंच काही दाखवलं गेलंय. पण सर, जे दाखवलं ते खरं होतं आणि त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. असं एखाद्याला टार्गेट करून बदनाम करणं बरोबर नाहीये. मला वाटतं विक्रम, तुला काय वाटतं ते महत्त्वाचं नाहीये. न्यायासनाला आणि कायद्याला काय वाटतं, काय पटतं तेच महत्त्वाचं आहे. विक्रम दोषी आहे असं सांगणारा अजून एकही पुरावा नाहीये. उगाच नको ते चित्र निर्माण करू नकोस. सर पण प्लीज प्लीज, तुम्हाला हाऊस आहे ना बोडस, गप्पा मारण्याची हाऊस आहे ना. चला. भाषा बोलते. भाषा, काही बातमी मिळाली का? नाही गदी. तुला पुरुष सरांचा स्वभाव माहिती आहे ना, ते अजिबात बोलायलाच तयार नाही. अगं पण फारुक तर पकडला गेला असेल ना. पण इन्स्पेक्टर शिंदे पण त्याबद्दल काही बोलत नाहीये. ते बोलणार पण नाहीत भाषा. अगं सिक्रेट असतं सगळं. शिवाय मर्डर केस मधला महत्वाचा साक्षीदार आहे तो, त्याच्या जीवालाही धोका असू शकतो. पण एक नक्की, रजिया मर्डर केसला आता डेफिनेटली एक वेगळं वळण मिळणार. बघूया, होऊ शकतं विक्रमच्या मानेभोवतीचा फास आणखी आवळला जाईल. मला नाही वाटत. पण मला असंच वाटतं. एनिवे बघूया. ओके. फार बोलतीय संजली तू, फार बोलतीयस. अरे देवाने जीभ दिले म्हणून काय वाटेल ते बोलणार तू? अच्छा हो ना, मग मग माझ्या अपरोक्ष माझ्या आईचे कान भरणं म्हणजे सुद्धा भ्याडपणाचं लक्षण आहे. एक मिनिट संजली. काय चाललंय काय तुमचं? कसले हे वाद, काय एवढे हमरा तुमरीवर येताय तुम्ही? हो ना, विचारा आपल्या लाडक्या लेकाला. अंजली अंजली असं बोलू नये. हे बघ, तुला जे काय सांगायचंय ना ते शांतपणे आणि मुख्य म्हणजे नीट शब्दात सांग. हो ना, मग बाबा मी जर म्हटलं की तुम्ही वरवर माझ्याशी गोड बोलता, मला सपोर्ट करताय असं दर्शवता, तर तुम्हाला राग नाही येणार? हा, पण अशी भाषा वापरायला मला तुमचाच मुलगा अमर भाग पाडतो. नाही 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 नाही, मुळातच तू तशी बोलतेस. हा हा, आमचा सभ्यपणा आहे की आम्ही तुझ्या तोंडी लागत नाही. हो हो, नाही गेलो होतो मी तुझ्या आईकडे. हो गेलो होतो तिच्याशी बोलायला. पण तू जशी माझ्या आई वडिलांशी बोलतेस ना, तसं मी तुझ्या आईशी अजिबात बोललेलो नाही. अरे पण गरज काय होती तुला माझ्या आईपर्यंत पोहोचायची? माझ्याशी बोल ना. बोलून बघितलं. पण तू कोणाचं ऐकतेस का? तू फक्त तुझ्या मताप्रमाणे वागणार. कोणी काही विचारायला गेलं की लगेच उद्धटासारखी उत्तरं देणार. अच्छा, म्हणून तू आईकडे गेलास तिला विचारायला की तुम्ही तुमच्या मुलीवर असे संस्कार केलेत का म्हणून? अरे काय अशी वाईट वागले रे मी? काय वागले? पण तू कोणाचं ऐकतेस का? तू फक्त तुझ्या मताप्रमाणे वागणार. कोणी काही विचारायला गेलं की लगेच उद्धटासारखी उत्तरं देणार. अच्छा, म्हणून तू आईकडे गेलास तिला विचारायला की तुम्ही तुमच्या मुलीवर असे संस्कार केलेत का म्हणून? अरे काय अशी वाईट वागले रे मी? काय वागले? अमर, अरे काय बोलतीये ही? आईनी माझ्यावर आजवर कधी हात उगारला नव्हता, पण आज आज या वर्षामुळे आईनी मला थोबाडीत मारली.
काय रे हे? अमर, नवरा बायकोंमध्ये वाद होतात पण त्याच्या तिसरा माणूस मध्ये कशाला? शर्मेनी शर्मेनी मान खाली गेली माझी। आहे आहे मी स्वतंत्र विचाराची, आहे मी जिद्दी, मला माझं स्वतःचं अस्तित्व प्रूव करायचंय। हो पण हे सगळे गुण आज अचानक उद्भवले नाहीयेत माझ्यामध्ये। अमर अमर आपलं लव मॅरेज आहे आणि हे सगळे गुण तुला माहिती होते आणि मी तुला हे सगळं सांगितलं होतं। आज गोष्टी इतक्या थराला जातील याची कल्पना नव्हती मला अमर। वाह वाह अंजली वाह, किती छान स्वतःची बाजू मांडतेस ग तू आणि सहजपणे दुसऱ्याला खोटं सुद्धा पाडतेस। छान छान, पण खरं काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे अंजली, आणि माझ्या आई वडिलांच्या देखत मला नको त्या गोष्टी बोलायला तू भाग पाडू नकोस। कुठल्या गोष्टी? कुठल्या गोष्टी सांग ना। का आता काय गप्पा बसलास, बोल की। मला ना मला सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय। बरोबर आहे, मी बोलते ना ते दिसत पण भोळेपणाचा आवडून तू जे करतोस ना ते कोणाला काही दिसत नाही। तुला माझ्या आईचा अपमान करायचा अधिकार कोणी दिला? उद्या तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर अक्कल गहाण ठेवलीस का तू? माणसाने बोलताना काहीतरी विचार करायला हवा की? अंजली अमर, बस अमर बस, स्वतःची बाजू किती खरी असली ना तरी पटवून द्यायचा हा मार्ग नव्हे। बायकोवर हात उगारणारे नवरे माणसासारखे दिसणारी जनावरच असतात, काही झालं तरी नात्यातली पवित्रता नात्याचा सन्मान पायदळी तुडवला जाता कामा नये। हात उगारून तू स्वतःचा खोटेपणा जाहीर करतोयस। तुम्हाला जर एकमेकांची मतं पटत नसतील तर शांतपणे विचार करा, समजावून घ्या एकमेकांना, पण हे आपले संस्कार नव्हेत। आम्ही ते खपवून घेणार नाही। अंजली आम्हाला काही समजो पण आम्ही तिला आमची सून नाही मुलगीच मानतो आणि तिचा अपमान आम्ही सहन करणार नाही हे नीट लक्षात ठेवायचं। आता जो काही प्रकार झाला तो अत्यंत त्रासदायक दुःखकारक होता, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती।
फारूक हे बघ फारूक मी तुला असा सोडणार नाहीये मला सगळं खरं खरं सांग हे बघ तुझी शिक्षा कमी करण्याचा मी काहीतरी प्रयत्न करेन पण खरं सांग सजा मुझे क्यों मिलेगी साहेब रजा को तो विक्रम ने मारा है ए खोटा बोलतोयस तू हे बघ फारूक मी तुला शेवटचं सांगतोय मला खरं खरं काय ते सांग जान ले लो फांसी विक्रम को होके रहेगी बोल करो करो बोल करो बोल मारू करो बोल